जालना जिल्ह्यातील रुग्णालयाचे चेहरे मोहरे बदलणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. श्रीमंत माणूस कुठेही जाऊन स्वतःवर उपचार करून घेऊ शकतो, मागतील तेवढे पैसेही दिले जाऊ शकतात, मात्र गरीब लोक पैसे वाचवता येतील तेवढे वाचवतात, त्यामुळं या दृष्टीतून सहकार्य अपेक्षित आहे असं वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. आरोग्याच्या दिशेनं आता सध्या लक्ष घातलं असल्याचं त्यांनी म्हटले, त्यामुळं जिल्ह्याच्या सामान्य रुग्णालयातील चेहरे बदलण्यासाठी पैसे उपलब्ध झाले असल्यामुळे आता सर्वच चेहरा बदलला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. जालन्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध करून देण्यात आले. जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात हे मोठं केलं जाणार आहे, तसंच MRIचं मशीन देखील आता जालन्यात उपलब्ध होणार आहे, त्यामुळे आता औरंगाबादमध्ये जायची गरज भासणार नाही. सिटी केश मशीन जालन्यात येणार आहे. मेंटल हॉस्पिटल मराठवाडामध्ये आहे तर ते देखील आता जालन्यात उपलब्ध करून देणार असून आयुष हॉस्पिटल जालन्यात आणण्याचा प्रयत्न असणार आहे. मेडिकल कॉलेजही आणण्याचा प्रयत्न आहे. ही सर्व काही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त गांधी चमन परिसरात बोलताना दिली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा अध्यक्ष राजेंद्र जाधव, नगरसेवक मुन्ना भोसले यांसह कोरोनाची भीती न बाळगता मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. पूर्वी रक्ताला पैसे द्यावे लागायचे. ह्या सगळ्या कल्पना, या सगळ्या गोष्टी शेवटी सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून आपण करतो. श्रीमंत माणूस कोणी कुठं जाऊन काम करेल, पैसे देईल, स्वतःचा उपचार करेल, पण गरीब माणसाचे पैसे जेवढे वाचवता गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं खूप मोठं, हे तर सुरुवात आहे, माझं म्हणणं आहे खूप मोठं काम करणं गरजेचं आहे, खूप मोठं, आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं प्रेम सहकार्य अपेक्षित आहे. या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी एवढंच सांगेन की आपल्याला या जिल्ह्याच्या ज्या महत्त्वाच्या विषय आहेत, महत्त्वाचे जिव्हाळ्याचे विषय, त्या सगळीकडे लक्ष घालायचं. आरोग्याच्या विषयात तर लक्ष घालायचंच आहे, त्यात वादच आहे. जेवढे ग्रामीण रुग्णालय आहेत सगळ्यांचे चेहरे मोरे बदलण्यासाठी पैसे उपलब्ध केलेले आहेत, म्हणजे नुसतं करणारे नाही, केलेले सुद्धा आहेत, आणि आता सगळ्यांचा चेहरा मोहरा बदलेल प्रत्येक तालुक्यातल्या ग्रामीण रुग्णालयाचा. इथं आणखीन जास्त प्राथमिक आरोग्य केंद्र आपण मंजूर केले. ह्या जिल्हा रुग्णालयाला तर आपण खूप मोठं करतो आहोत, प्रचंड मोठं करतो आहोत. तुम्ही आज तिथं बरेचसे लोक जाऊन आले असतील, आज फोटो काढा आणि अजून एक 2-4 महिन्यांनी तिथला परत फोटो काढा, तुम्हाला एका वेगळ्या विश्वात आल्यासारखं वाटेल. एवढं सुंदर इमारत आपण त्या ठिकाणी करणार, ते सगळे पैसे आलेले आहेत, सगळे कामं चालू आहेत. आता तिथं MRI मशीन, मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की आता जे औरंगाबादला जायचं होतं, MRI मशीन इथं असणार आहे, CT स्कॅन मशीन इथं असणार आहे, बऱ्याचशा गोष्टी इक्विपमेंट इथं असणार आहे.